मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. बाळूमामांच्या नावान चांगभल्या मालिकेत सावकाराची बायको गंगेला तुझ्या नवऱ्याच्या जमिनीबद्दल सावकार म्हणत होते असं सांगते. गंगे ते देवळात जाऊन आल्यावर बोलूया असं म्हणते. इकडे मामा वेगळं रूप घेतात आणि सावकाराच्या बायकोला भेटतात. मामा तिला तिच्या नावानं रुक्मिणी बाई म्हणून हाक मारतात. गंगे तुम्ही आमच्या मागावर आहात का म्हणून विचारते. त्यानंतर मामा त्यांना सत्य सांगतात. त्याही दोघींनाही धक्का बसतो. रुक्मिणीबाई गंगेवर चिडते. तुम्ही जमीन विकत आहात हे आम्हाला का सांगितलं नाही असं म्हणते. पण मामा तिला थांबवतात आणि सावकाराला जमीन विकत घ्यायला जाऊ नका असं सांगा असं म्हणतात. जर गेला तर बर्बादी होईल असं सांगतात आणि तिथून निघून जातात. मामा तुमची पुण्याई आहे म्हणून तुम्हाला सांगितलं असंही म्हणतात. इकडं रामा गंगेच्या नवऱ्यासोबत जाऊन जमीन बघतो. पण रामा किती पैके घ्यायचं म्हणतो. पण गंगेचा नवरा जरा दम धरा म्हणतो. घरला जाऊन जमिनीचं काम करू असं म्हणतो. यानंतर सगळेजण कागद व्यवस्थित आहेत ना विचारतात. त्यावर गंगेचा नवरा ही जमीन तुम्हाला विकली जाते हे कोणाला सांगू नका असं म्हणतो. इकडे बायको सावकाराला भेटते आणि सगळं सांगते. बायको त्याला समजावते पण सावकाराच्या डोक्यात आधी प्रकाश पडत नाही. तो चिडतो. त्यानंतर बायकोने समजावल्यावर सावकार ऐकतो. तू म्हणते तर जमीन घेत नाही असं म्हणतो. बायको त्याला त्या देवमाणसाचे आपल्यावर उपकार आहेत असं म्हणत खुश होते. ती आनंदी असते. मामा तळावर येतात. मामा सगळ्यांना समजावतात. इकडे रामाला जुज्जना म्हणजेच गंगेचा नवरा आहे तो पुन्हा भेटतो. तो सावकाराला कळलं तर सगळं अवघड होईल म्हणतो. त्यानंतर थोडा विचार करतो आणि कळायचं तर कळू दे. तो जास्तीत जास्त मला कामावून काढून टाकेल असं म्हणतो. तो जमिनीचे 100 रुपये सांगतो. रामा चालेल म्हणतो. इकडे दत्तू मी शेतीला त्याला मदत करायला जातो असं म्हणतो. मामा मेंढरांची काळजी घेतायना विचारतात. सगळेजण हो म्हणतात. पावसात काय करायचं असं गणू विचारतो. देवळाजवळच आपण राहूया असं सगळेजण ठरवतात. मामा आता 500 मेंढरं आहेत. थोड्या दिवसांनी 1000 होतील. मी असलो नसलो तरी त्यांचा सांभाळ नीट झाला पाहिजे असं म्हणतात. आता पुढे काय घडणार यासाठी बघा बाळूमामांच्या नावान चांगभली मालिका संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठीवर. आणि अशाच एपिसोड अपडेटसाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी बज.